अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 6 जानेवारी पत्रकार दिनाच्या दिवशी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते जामनेर तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींचा सत्कार करण्यात येऊन त्यांना भेटवस्तू देण्यात आली। याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील, नगर परिषदेचे गटनेते प्रशांत भोंडे यांच्यासह इतर मान्यवर व सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते। सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं माननीय आमदार माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वतीनं जामनेर नगरीच्या प्रथम नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या वतीनं आमच्या या परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा। दरवर्षी आपण या पत्रकार दिनानिमित्त सगळे पत्रकार बांधव एकत्र येतो। खर तर पत्रकार हा लोकशाहीचा एक खांब आहे, समाजाचं प्रतिबिंब आहे आणि आमच्या सारख्या राजकीय व्यक्तींनी आमच्या राजकीय जीवनात कशा पद्धतीनं मार्गक्रमण करावं, आम्ही जर का काही चांगलं काम करत असू तर आपल्या माध्यमातून कौतुक होतं आणि जर चुकीचं काम करणार असू तर आम्हाला सावधही होता येतं। म्हणजे खऱ्या अर्थानं या लोकशाहीमध्ये आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून आपल्या मग प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आपल्या माध्यमातून ज्या ज्या चांगल्या गोष्टी होतील त्या चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन आणि ज्या ज्या वाईट गोष्टी होतील त्यांना लगाम घालण्याचं खऱ्या अर्थानं जर का काम कोणाकडनं होत असेल तर ते आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून होतं। आपला स्नेह खूप जुना आहे आणि सुदैवानं आपल्या जामनेर तालुक्यातील पत्रकारिता अत्यंत खेडीमळीच्या वातावरणात चांगल्या गोष्टी, समाजाच्या हिताच्या गोष्टी कडे विशेष लक्ष देणारी आहेत। असेच आपले स्नेह यापुढेही दुगुणित राहोत आणि आपला प्रेम हे कायम टिकून राहो हीच अपेक्षा व्यक्त करतो। आपल्यासाठी सगळ्या पत्रकारांबांधवांसाठी येणारे पुढचे दिवस हे आरोग्यमय, सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे राहो, आपल्याकडनं समाजाची अशी सेवा घडो हेच अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।